ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाडी येथील कोविड सेंटर मधील अपुऱ्या सुविधांबाबत राजू आवळे यांच्या मार्फत उपोषण करण्यात आले। नामदार यड्रावकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले। जे कृष्णा घाटावरती जो कोविड सेंटर होतं 30 बेडचं चालू होतं, पर ते परत काय कारणास्तव ते बंद पडलं, महापुराचं कारण झालं ते बंद पडलं। पण आदरणीय नामदार यड्रावकर साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि मॅडम तहसीलदार मॅडम सूचना दिल्या यड्रावकर साहेबांनी, आणि ते सूचना देऊन त्यांनी ते लगेच तात्काळ चालू केलं। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, परत तहसीलदार मॅडमना उपोषण करणार असं म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं, आणि खरोखर तहसीलदार मॅडमना निवेदन दिल्यानंतर आम्ही उद्या आज 8 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार होतो। आम्ही सोमवार पण तुम्ही जर का नाही त्या सुखसुविधा दिला नसला तर आम्ही मंगळवारी उपोषणाला बसणार म्हणून सांगितलं होतो, आणि खरोखर तहसीलदार मॅडम यांनी प्रत्यक्ष तिथे भेट देऊन कोविड सेंटरला ज्या सुखसुविधा असतील, डॉक्टर स्टॉप असेल, ऑक्सिजन असेल, ते सगळं पुरवतो म्हणून काल त्यांनी भेट देऊन प्रत्यक्षात भेट दिली, आणि खरोखरच त्यांनी तिथल्या सुखसुविधा पुरवण्याचा 100% त्यांनी मानस घेतला आणि ते कोविड सेंटर आजपासून चालू झाले। खरोखर आमच्या प्रयत्नाला दहशील सुतार साहेब असतील किंवा राजू आवळे किंवा अल्ताप बागवान, अर्षद बागवान, अप्पासाहेब भोसले, सुहास पासोबा, राजू बेले, सर्व शिवसैनिक आणि आमची ही सगळी टीम काल उपोषण आज बसणार होतो, पण मॅडमनी ते सगळं लगेच तात्काळपणे आमच्या अर्जाची दखल घेऊन त्यांनी कोविड सेंटर चालू केलं। त्यामुळे खरोखरच यड्रावकर साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील आणि तहसीलदार मॅडम यांचं खरोखरच मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो।